नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव। आज आपण TYBA राज्यशास्त्र स्पेशलच्या लोक प्रशासन या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेणार आहोत। कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम असो तो त्या विषयाच्या अभ्यासाला निश्चितच दिशा देत असतो। अभ्यासक्रम ही अशी एक चौकट असते, त्या चौकटीत विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास निश्चितच त्यांना यशाचा मार्ग हा सापडत असतो। अभ्यासक्रमाच्या चौकटीत वाचन केल्यास परीक्षेमध्ये यश मिळते आणि म्हणूनच आज स्पेशल 3 लोक प्रशासन या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। लोक प्रशासनासाठी 2017 एकूण 8 प्रकरणांचा अभ्यास यावर्षी आपण करणार आहोत। सत्र 1 4 प्रकरणे, सत्र 2 4 प्रकरणे, अशी एकूण 8 प्रकरणांमध्ये लोक प्रशासनाचा अभ्यास यावर्षी आपणास करावयाचा आहे। प्रकरण 1, लोक प्रशासनाची ओळख। या प्रकरणात लोक प्रशासनाचा प्राथमिक अभ्यास म्हणजेच लोक प्रशासनाचा व्याख्या, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्व या भागाचा अभ्यास आपण करणार आहोत। प्रकरण 1 पहिला प्रश्न लोक प्रशासनाची व्याख्या आणि अर्थ अभ्यासणार आहोत। प्रकरण 1 दुसरा प्रश्न लोक प्रशासनाचे स्वरूप। प्रकरण 1 तिसरा प्रश्न लोक प्रशासनाची व्याप्ती आणि महत्व। यानंतर प्रकरण 2 नवलोक प्रशासन, ज्याला आपण न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे इंग्लिशमध्ये संबोधतो। या प्रकरणातही 3 प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न नवलोक प्रशासनाचा विकास व उत्क्रांती। प्रकरण 2 दुसरा प्रश्न नवलोक प्रशासनाची वैशिष्ट्ये। तिसरा प्रश्न नवलोक प्रशासनाची उद्दिष्टे। यानंतर प्रकरण 3 नाव म्हणजे लोक प्रशासनाचे दृष्टिकोन। या प्रकरणातही 3 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। पहिला प्रश्न लोक प्रशासनाचे पारंपरिक दृष्टिकोन। या प्रश्नात विविध पारंपरिक दृष्टिकोनांचा आढावा आपण घेणार आहोत। प्रकरण 3 दुसरा प्रश्न म्हणजे लोक प्रशासनाचा वर्तनवादी दृष्टिकोन। प्रशासनाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास या लोक प्रशासनाच्या वर्तनवादी दृष्टिकोनात आपण करणार आहोत। प्रकरण 3 तिसरा प्रश्न म्हणजे लोक प्रशासनाचा व्यवस्था दृष्टिकोन। अशा या 3 प्रश्नांचा आढावा प्रकरण 3 आपण घेणार आहोत। यानंतर प्रकरण 4 सुशासन, त्याला आपण गुड गव्हर्नन्स असं म्हणतो। यातला पहिला प्रश्न म्हणजे सुशासनाची संकल्पना व अर्थ, याचा आढावा आपण घेणार आहोत। यानंतर दुसरं ई ॲडमिनिस्ट्रेशन्स, या प्रकरण 4 दुसरा प्रश्न म्हणजे ई ॲडमिनिस्ट्रेशन, यालाच आपण मराठीत ई प्रशासन असंही म्हणतो। अलीकडच्या काळात प्रशासनात इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापराने प्रशासनाचे काम शिस्तबद्ध आणि सोयीस्करपणे चालवले जाऊ लागले। या ई प्रशासनाचा अभ्यासही आपण यावर्षी या प्रकरण 4 दुसऱ्या प्रश्नात करणार आहोत। आणि प्रकरण 4 तिसरा प्रश्न जे सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी होय। आधी 3 प्रश्नांचा अभ्यास प्रकरण 3 करणार आहोत। इथपर्यंतचा भाग सत्र 1 आपणास असणार आहे। यानंतर सत्र 2 प्रकरण 5, 6, 7 आणि 8 याचा अभ्यास आपणास करावयाचा आहे। प्रकरण 5 नाव आहे नोकरशाही ब्युरोक्रसी। यामध्ये 2 प्रश्नांचा आपणास आढावा घ्यावायचा आहे। पहिला प्रश्न नोकरशाहीची संकल्पना, अर्थ व व्याख्या। आणि दुसरा प्रश्न प्रशासकीय सुधारणा। स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत भारतीय प्रशासनाने अनेक नवे आयाम बघितलेले आहेत। भारतीय प्रशासनात अनेक सुधारणा झालेल्या आहेत। या सर्व प्रशासकीय सुधारणांचा या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। एकंदरीत प्रकरण 5 2 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। प्रकरण 6 सेवक प्रशासन। या प्रकरण 6 भरती, प्रशिक्षण आणि बढती या 3 प्रश्नांचा विद्यार्थ्यांना अभ्यास करावायचा आहे। यानंतर प्रकरण 7 अंदाजपत्रक। अंदाजपत्रक या प्रकरणात प्रशासनाच्या
आर्थिक बाबींचा अभ्यास आपण करणार आहोत। या प्रकरणातही एकूण दोन प्रश्नांचा आढावा विद्यार्थ्यांना घ्यावायचा आहे। पहिला प्रश्न, अंदाजपत्रकाचा अर्थ आणि प्रकार। वेगवेगळे अंदाजपत्रकाचे प्रकार या पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर प्रकरण 7 मधील दुसरा प्रश्न, भारतातील अंदाजपत्रक प्रक्रिया। या अंदाजपत्रक प्रक्रिये भारतातील अंदाजपत्रक प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये आपण पाहणार आहोत। अंदाजपत्रकाची पूर्वतयारी, अंदाजपत्रकाला संसदेची मंजुरी आणि अंदाजपत्रकाची अंमलबजावणी, या अंमलबजावणीतील प्रशासनाच्या भूमिकेचा अभ्यासही आपण या अंदाजपत्रक या प्रकरणामध्ये करणार आहोत। आणि शेवटचं प्रकरण 8, उत्तरदायित्व आणि नियंत्रण। या प्रकरणातही तीन प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत। पहिला प्रश्न, प्रशासकीय उत्तरदायित्व। दुसरा, प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण। आणि तिसरा, प्रशासनावरील न्यायमंडळाचे नियंत्रण। आदी तीन प्रश्नांचा आढावा प्रकरण 8 मध्ये आपण घेणार आहोत। लोकप्रशासनाच्या या पेपरमध्ये एकूण 8 प्रकरणे आहेत। 8 प्रकरणांमध्ये लोकप्रशासनाच्या विविध बाजूंचा अभ्यास या TYBA शैक्षणिक वर्षामध्ये अपना सर्व विद्यार्थ्यांना करवायचा आहे। थँक्यू।